अध्यक्ष महोदय मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी वक्तव्य करताना ज्याचा हेतू आणि टिप्पणी आता मुंबई उच्च न्यायालयाने केली ते असं म्हणाले की महाराष्ट्र बेचिराख ही भाषा त्यांनी अध्यक्ष वापरली. पण अध्यक्ष महोदय कालची भाषा आणि कोर्टाचा त्या ठिकाणी असलेली टिप्पणी हे सांगते का अध्यक्ष महोदय की काहीतरी एक भयंकर आणि काहीतरी एक कट रचला होता किंवा रचला जाणार आहे अध्यक्ष महोदय. या पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष महोदय. सिंपल आहे अध्यक्ष महोदय, तेही समर्थन करतायत. बोलवतात आणि कोण आहे? आंदोलन पेटवलं कोणी? दगड आणली कोणी? त्या कुठल्या नेत्याला भेटले? कुठल्या नेत्याच्या घरी ते राहतात? त्यांचा कुठल्या कारखान्याशी संबंध आहे? त्यांचा कुठल्या नेत्याशी संबंध आहे? फोटो कुठल्या नेत्याशी आला? हे बोलणारे तर नंतर आले. हे आधीपासून कुठल्या पक्षाचा प्रचार करत होते? सगळ्याची यासाठी झाली पाहिजे. ही माझी मागणी आहे. सरकारने लिहून घ्यावे अध्यक्ष महोदय. सरकारला निर्देश आहे अध्यक्ष महोदय. सरकारला निर्देश आहे यासाठी चौकशी अध्यक्ष महोदय. ठीक आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल. त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी SIT मार्फत करावी. माननीय अध्यक्ष महोदय, आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याचं निश्चितपणे पालन होईल. खरं म्हणजे या विषयात माझी बोलायची इच्छा नव्हती, पण तरी देखील मला असं वाटतं की आता विषय इथे आलेला आहे तर एक दोन गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजेत. पहिल्यांदा तर मला असं वाटतं की या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं हे नीट माहिती आहे. मराठा समाजाला मी आरक्षण दिलं या सभागृहाने दिलं. मी मुख्यमंत्री होतो, ते हायकोर्टात टिकवलं. जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकवलं. माननीय अध्यक्ष महोदय, एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी सारखी संस्था सुरू करणं असेल, विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा विषय असेल, हॉस्टेलचं असेल, हॉस्टेल होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील, या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेजींनी त्या अजून मजबूत केल्या, सुदृढ केल्या, त्याची व्याप्ती देखील वाढवली. त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे. मी जे काही केलंय ते मराठा समाजाला माहिती आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला. दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. पण अध्यक्ष महोदय, माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही आहे, माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल. खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना, हे शोधावंच लागेल. असं आहे, जे जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडला आहे. तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं, तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं. नाही, लाठीचार्ज महत्वाचा आहेच, त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे, आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन
त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत, त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत? अध्यक्ष महोदय, कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत, मी नाही सांगत आहे, आरोपी सांगतायत, आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा. पोलीस आपले नाही आहेत, आपले पोलीस नाही आहेत, आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं? आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब, आपण बीडची घटना विसरला, हे शांततेने झालेलं नाहीये. हो, मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते, यावेळी शांतता नव्हती. ही घरं जाणं, ती घरं जाणं, नाही होऊ देणार, नाही नाही कशा करता. आणि त्यांचं पूर्ण होऊ दे, बस झालं की बोला ना, माझं होऊ द्या ना, त्यांचं पूर्ण होऊ दे मग बोला, त्यांचं पूर्ण होऊ दे मग बोला. नाही नाही, मी तुम्हाला नीट ओळखतो, तुम्ही देखील राजकारणामध्ये नेहमीच अशीच भूमिका घेतलेली आहे की वाईटाला तुम्ही वाईटच म्हटलेलं आहे, तुम्ही कधीही टोकाची भूमिका घेत नाहीत. पण आज तुमच्या बोलण्यात ते सुटलं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं, म्हणून मी हे सांगितलं. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय, म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू, समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू, अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल, कोणासोबत फोटो निघतायत त्यांचे, कोण सोबत दिसतायत त्यांच्या, कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत, कुठनं पैसा येतोय, येत आहे साहेब, सगळं येत आहे. शेवटी या गोष्टी लपत नाही, एक एक गोष्ट बाहेर येते ती येणारच आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने एवढं सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय, कोणी जर कोणाची आयमाय काढणार असेल, या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आढेवेढे न घेता, असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असं तसं, असं नाही. तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूला, ताकदीनं उभा राहील. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही. त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला, जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली, काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते. आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं, साहेब वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला, आता मिळाली आहे माहिती, वॉर रूम कुठे कुठे, संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला, पुण्याला कोणी उघडली, माहिती आहे आमच्याकडे सगळी, करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल.